हा व्हिडिओ नीट पहा। हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती वेगाने व्हायरल होतोय। दोन खासगी बस समोरासमोर धडकल्या आणि जे घडलं ते भयंकर होतं। नेमकं बसला अपघात झाला तेव्हा काय घडलं, या अपघातानंतर काय झालं ते बघा। तामिळनाडूच्या सलेम जिल्ह्यामध्ये दोन खासगी बसच्या समोरासमोर झालेल्या धडकेत 30 जण जखमी झालेत। माध्यमांमधील वृत्तानुसार हा अपघात मंगळवारी 17 मे रोजी सायंकाळी झालाय। एदापद्दी इथून 30 प्रवाशांना घेऊन जाणारी एक खासगी बस 55 विद्यार्थ्यांना घेऊन तिरुचेंगोड इथून निघालेल्या दुसऱ्या खासगी बसला धडकली। हा अपघात एदापद्दी शंकर हायवेवरती असलेल्या कोझीपनई बस स्थानकाजवळ झाला। या संदर्भात ANI एक CCTV फुटेज शेअर केलाय। यात बसच्या अपघातानंतर बस चालक कशा पद्धतीनं दुसऱ्या सीटवरती फेकला गेला हे स्पष्टपणे दिसतंय। या अपघातात बसचा एका बाजूचा भाग पूर्णपणे डॅमेज झालाय। तामिळनाडूमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होतोय। व्हिडिओच्या सुरुवातीला ड्रायव्हर रात्रीच्या वेळी भरधाव वेगानं गाडी चालवताना दिसतोय। समोरून आलेली गाडीसुद्धा त्याच्या लक्षात आली नाही। या अपघातानंतर ड्रायव्हरची प्रकृती खालावली आहे, पण तो शुद्धीवर होता। तसंच त्याच्या मागे बसलेली महिलासुद्धा खाली पडली होती। अगदी काही सेकंदांचा हा व्हिडिओ पाहून आपल्याही काळजाचा ठोका चुकेल। त्या घटनेवर तुमची ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा। तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। ताज्या बातम्या आणि घडामोडी सविस्तर वाचण्यासाठी lokmat.com या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।